वैद्यकीय आणीबाणी ही एक गंभीर इजा किंवा आजार आहे ज्यामुळे एखाद्याचे आयुष्य किंवा दीर्घकालीन आरोग्यास त्वरित धोका असतो. आपण अशा आपत्कालीन परिस्थितीत असहाय्य असतो आणि आपल्या जीवनाचा निर्णय घेण्यासाठी आपण दुसऱ्या व्यक्तीकडून मिळणाऱ्या मदतीवर पूर्णपणे अवलंबून असतो. असहाय्य, निरागस, गरीब मुलाच्या आयुष्यात घेतलेला असाच हा एक निर्णय. नकुल भास्कर आगरे ह्या आमच्या गावातील छोट्याशा लहान अज्ञान मुलाने 20 प्राशन केलं होतं. हालांकि त्यांची परिस्थिती अत्यंत गरीब, वडील भोळसर स्वभावाचे असल्यामुळे आणि त्याची आई मोलमजुरी करून या ठिकाणी त्यांची उपजीविका भागवतात. तुळसाबाई भास्कर आगरे, शेतीत देश काम करतो मी, राजा राजाना जाऊन करतो. औषध घेतलं, खेळता खेळतात घेतलं. ते दवाखान्यात गेल्यावर पान लागल्यावर पानातच हे झालं. 2-4 दिवस पण मग ते मागून हे झालं, मग समजलं तर औषध घेतलं. म्हणून आम्ही गावकरी आणि त्यांचे काका आणि आजोबा यांनी सगळ्यांनी मिळून त्या बालकाला ताबडतोब औरंगाबादला नेलं. औरंगाबादला नेल्यानंतर दुसऱ्या दवाखान्यामध्ये आम्ही घेऊन गेलो, पण त्या ठिकाणी त्या बालका वाचेल असं मला तरी वाटत नव्हतं डॉक्टरच्या सांगण्यावरून. परंतु आम्हाला आमच्या मित्रानेच, एका मित्राने सांगितले की तुम्ही निमाई हॉस्पिटल या ठिकाणी त्या बालकाला घेऊन जा. म्हणून आम्ही ताबडतोब त्या ठिकाणी त्या बालकाला घेऊन त्या निमाई हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो आणि घेऊन गेल्यानंतर त्या बालकाची परिस्थिती अत्यंत गंभीर अशी त्या ठिकाणी होती. परंतु निमाई हॉस्पिटलचे जे डॉक्टर आहे तर त्यांनी तात्काळ त्या बालकावर उपचार करून त्या बालकाला मृत्यूशी झुंज अक्षरशः देत होता. आमच्या डोळ्याच्या समोरचं आम्ही पाहिलेलं की तो मुलगा वाचेल असं आम्हाला ग्रहित वाटलं नव्हतं, पण त्या ठिकाणी आम्हाला डॉक्टर साहेबांनी निमाई हॉस्पिटल यांनी खूप प्रयत्न करून ह्या बालकाला मृत्यूपासून वापस आणलेलं आहे. उपचारानंतर मुलांचे गांभीर्य आणि अंदाजित खर्चाबाबत नातेवाईकांना सल्ला देण्यावरून आम्हाला समजले की त्यांची आर्थिक स्थिती खूपच खराब आहे. त्यावेळी निर्णय घेणे महत्त्वाचे होते आणि निमाई रुग्णालयाच्या या निर्णयामुळे खरोखरच संपूर्ण वैद्यकीय क्षेत्राला गर्व झाला असावा. ज्यावेळेस पैशाचा विषय मुलगा ॲडमिट होता त्यावेळेस सरांनी सांगितलं की इतकं इतकं त्याला खर्च येईल. मग परिस्थिती पाहून आम्ही डॉक्टर साहेबांना सांगितलं की इतका खर्च तर लावू शकत नाही. डॉक्टर म्हणाले, हे या गरीब आईचे एकुलते एक मूल आहे आणि या मुलाचे जतन करणे म्हणजे संपूर्ण कुटुंबाचे रक्षण करणे. या गरीब आईला आशा देऊ व आपण पेशंट फर्स्ट या आमच्या टॅग लाईनला समोर ठेवू आणि आर्थिक भाग नंतर पाहू. प्रयत्न सुरू झाले आणि एक दिवस आम्ही त्या असहाय्य आईवर हसू निर्माण करण्यात यशस्वी झालो आणि तिने आशीर्वाद दिला. तिच्या मदतीसाठी सरपंच व ग्रामस्थही पुढे आले. डॉक्टरने इतकी सहानुभूती त्या ठिकाणी दाखवली की साहेबांनी सांगितले की ते पैशासाठी आम्ही काम करत नाही, हा मुलगा फक्त वाचला पाहिजे त्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. पैशामध्ये आम्हाला भरपूर जवळ 50% त्या ठिकाणी त्यांनी सूट दिली. माझे नाव नकुल भास्कर आगळे. मला खूप शिकून मोठं व्हायचं, चांगला अभ्यास करून घरची परिस्थिती मी बदलून मला खूप मोठं होऊन इंजिनियर बनायचं. मी आणि आमचे गावकरी निमाई हॉस्पिटल आणि ते डॉक्टर यांचे आभार मानतो. आपत्कालीन सेवांच्या अनुपस्थित बऱ्याच गरीब, निरागस, असहाय्य मूल आपला जीव गमावतात. एका बाजूला सरकारी रुग्णालयात खाटांची कमी आहे आणि दुसरीकडे प्रत्येकजण खाजगी रुग्णालयातील महागडे उपचार घेऊ शकत नाही. चला तर मग हे अंतर कमी करण्यासाठी एकत्र येऊया. मुलांना वाचवा, राष्ट्र वाचवा. गंभीर आजार असलेल्या मुलांना मदत करण्यासाठी स्वतःची नोंदणी www.nimaihospitals.com वर करा. निमाई हॉस्पिटल्स, केअरिंग विथ डिवोशन.